लाइफलाइन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, किडनी, मूत्र विकार, मूतखड़ा, कैंसर, लैप्रोस्कोपी व किडनी प्रत्यारोपण तज्ञ। लाइफलाइन हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिबा फुले योजना चालू आहे। सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। मागील आठवड्यात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना बैठकीस बोलावून संचारबंदीबाबत चर्चा केली आणि त्यातूनच संचारबंदीचा निर्णय घेतला गेल्याचे समजते। त्यामुळे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी पंढरपूर तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या टक्केवारीचा विचार करून थेट संचारबंदीचा निर्णय घेतला। वास्तविक याच लोकप्रतिनिधींनी या बैठकीच्या वेळी विरोध करून संचारबंदीला कोणते पर्याय असू शकतात याची चर्चा करणे गरजेचे होते। ही संचारबंदी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जाहीर केली आणि व्यापाऱ्यांना या संचारबंदीमुळे मोठा आर्थिक फटका बसू लागला हे जाणवल्यामुळे आता व्यापारी संचारबंदीला विरोध करतायत। परंतु हा विरोध याच लोकप्रतिनिधींचा इशारा मानला जात असून जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयानंतर आणि बैठकीनंतर असा विरोध म्हणजे लोकप्रतिनिधींची अकार्यक्षमताच म्हणावी लागेल। आता हे व्यापारी रस्त्यावर उतरले असून रस्त्यावर उतरणारे व्यापारी हे विशिष्ट गटाचे आहेत आणि हा विशिष्ट गट आंदोलन करून आवाज उठवण्याचा प्रयत्न करतो आहे। मात्र या उलट भालकी गटाचे अनेक पदाधिकारी हे मुंबई दरबारी जाऊन थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना निवेदन देऊन ही संचारबंदी उठवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते। काल भगीरथदादा भालके आणि कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना निवेदन देऊन चर्चा केली, तर श्रीकांत शिंदे यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन देऊन पंढरपूरच्या रुग्णसंख्येबाबतीत वस्तुस्थिती सांगितली। यानंतर पंढरपूर मंगळवारचे आमदार समाधानदादा अवथाळे देखील उपमुख्यमंत्री अजितदादांना भेटून निवेदन दिले। पंढरपूरचे आता हे आंदोलन श्रेयवाद म्हणून गणला जाऊ लागलाय आणि त्यासाठी आता राज्यस्तरीय चर्चा होऊन राष्ट्रवादी पक्षाकडून पदाधिकाऱ्यांच्या निवेदनाचा विचार करून आज संध्याकाळपर्यंत हा निर्णय होऊ शकतो अथवा या संचारबंदीमधील काही दिवस कमी होण्याची शक्यता असल्याचे देखील बोलले जात आहे।